तुम्ही, तुम्हाला माहिती आहे इथे येण्यापूर्वी मी एक रेल्वे स्टेशनवर घटना पाहिली. एक टीशी आणि एका माणसाशी चक्क पकडापकडी चालू होती. तेव्हा पुढे जाऊन पाहिलं तर टीशी त्या माणसाला विचारत होता की तिकीट कुठे, तर त्याने उत्तर द्यायचं सोडून पळायलाच लागला तो. तर त्या टीशीने पुन्हा त्या माणसाला विचारलं, मला तू तिकीट दाखव, पहिला तिकीट दाखव, तुझ्याकडे तिकीट नाही ना म्हणून तू पळतोयस. तर तो माणूस बोलला, साहेब माझ्याकडे तिकीट वगैरे काही नाही, माझी ट्रेन चालली, मला पकडू. टीशी त्या माणसाला बोलला, हे बघ, ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, ही तुझ्या बापाची प्रॉपर्टी नाहीये, तू असा प्रवास करू शकत नाही विना तिकिटीचा. तो माणूस टीशीला बोलला, साहेब माझ्या बापावर जाऊ नका हा, माझ्याकडे भरपूर पैसे. टीशी त्या माणसाला बोलला, तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत तर तू तिकीट का नाही काढत, असा का प्रवास करतो. तो माणूस बोलला, साहेब मला खूप उशीर होतोय, माझी ट्रेन चालली आहे, मला पकडू द्या ती. तेव्हा तो बोलला टीशी, मग तू असाच प्रवास नाही करायचा, तिकीट दाखव नाहीतर चल आतमध्ये, तुला मी खडी फोडायलाच पाठवतो. तेव्हा तो माणूस टीशीला बोलला, साहेब माझ्याकडे तिकीट वगैरे नाहीये पण हा पास तर आहे ना. तर टीशीने डोक्यावर हातच मारला, अरे देवा, तुझ्याकडे पास होता तर मला एवढं का पळवलंस रे, हा तर चालतो.